मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ, मनोज जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने आले. 10% आरक्षण दिलं तरी जरांगे आंदोलन सुरूच ठेवणार ही दादागिरीची भाषा असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आणि त्यावर मराठे आरक्षण घेऊन गेलेत आणि भुजबळ काही बोलतायत त्यांचं काय ऐकता असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं. सरकारनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आरक्षणामध्ये सगळे सोयरे हा शब्द नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसंच भाजपा आरक्षणाच्या बाजूनं नसून भाजप केवळ वेळ मारून देत असल्याचा आरोप त्यांनी केला. 10% आरक्षण हे नेमकं कोणाला आहे हे स्पष्ट नसल्याचं ते म्हणाले. विधानसभेमध्ये मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाला गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देणार आहेत. विधानसभेमध्ये मंजूर झालेलं मराठा आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचं सदावर्ते म्हणाले. न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या विरुद्ध असल्याचं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं नसून सरकारनं मराठा समाज आणि मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी वाशीमध्ये केला. मागासवर्गीय आयोगाला एखाद्या समाजाला फक्त ओबीसीमध्ये समावेश करायचा किंवा बाहेर काढायचाच अधिकार आहे. आयोगानं मराठा समाजाला थेट ओबीसीमध्ये टाकणं गरजेचं होतं असं राठोड म्हणाले. 6,00,000 तक्रारींचं निराकरण करणं एका दिवसामध्ये शक्य नाही आणि त्यामुळे सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलकांनी विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले. संविधान आणि न्यायालयाच्या कक्षेत न बसणारी गोष्ट राज्य सरकार मान्य करू शकत नाही असंही तायवाडेंनी सांगितलं.